नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जुलै दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पेपर पहिला प्रथम भाषा आणि गणित या दोन विषयांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत या ठिकाणी एकूण दीडशे गुणांच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर गुणांचं गणित असतं या ठिकाणी पन्नास प्रश्न असतात प्रत्येकी दोन गुण पन्नास शंभर या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा भाग सरावासाठी आहे त्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करण्यात यावं प्रश्न आहे खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा या आकृतीमध्ये बाहेरील चौरसाच्या बाजू एकूण किती पाहूया इथून सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस बाजू आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू एक सेंटीमीटरची आहे त्यामुळं एक चौ सेमी क्षेत्रफळ आहे चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग त्यामुळे एक गुणिले एक एकच त्यामुळे चौरसाची बाजू एकच असली पाहिजे अशा या ठिकाणी बाजू आहेत तर बावीस त्यामुळं प्रत्येक बाजू एक सेंटीमीटरची असेल तर चौरसाची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरूज बावीस गुणले एक बावीस एक बावीस वेळा आहे म्हणून या ठिकाणी बावीस परिमिती सर्व बाजूंची बेरीज किंवा बावीस गुणले एक बावीस सेमी ओके त्यामुळे अचूक पर्याय एक आहे ओके पुढचा प्रश्न आहे चारशे पस्तीस गुणिले एक इथं स्टार आहे बरोबर पाच दोन स्टार शून्य म्हणजे या ठिकाणी गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता विद्यार्थी मित्रो गुणाकाराचे एकक स्थान शून्य आहे त्यामुळे एक आणि तीन स्टारच्या ठिकाणी असणं शक्यच नाही आणि शून्य तर नाहीच आहे कारण शून्य घेतलं तर चार हजार तीनशे पन्नास आलं पाहिजे धान गुणून त्यामुळे अचूक पर्याय तिसरा आहे दोन त्यामुळे या ठिकाणी दोन 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 पाच हजार दोनशे वीस गुणाकार आणि या ठिकाणी चारशे पस्तीस गुणले बारा पा बारा पंचे साठला शून्य हाचे सहा बारा छत्तीस सन्न सहा बेचाळीस दोन हाचे चार बारा चौक अठ्ठेचाळीस चार बावन पाच दोन हजार दोनशे वीस ओके पुढचा प्रश्न इकबालने पंचवीस हजार रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली तिच्या दुरुस्तीसाठी रुपये आठ हजार पाचशे आणि रंग देण्यासाठी दोन हजार पाचशे रुपये खर्च केला तर ती गाडी अडतीस हजार पाचशे रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला या ठिकाणी इक्बालनं पंचवीस हजार रुपयाला ती मोटरसायकल खरेदी केली आठ हजार पाचशे रुपये दुरुस्ती आणि दोन हजार पाचशे रुपये रंग देण्याचा खर्च म्हणजे ती गाडी केवढ्याला पडली छत्तीस हजार रुपयांना पडली पहिल्यांक शून्य 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 दुसऱ्यांक शून्य 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 तिसऱ्यांक पाच पाच दहा दहा आणि इथं शून्य दहाला शून्य ह्याच्याला एक या ठिकाणी चौथांक पाच आणि आठ तेरा आणि हाचे तीन सोळाला सहाच्याला एक दोन या ठिकाणी दोन आणि एक तीन छत्तीस हजार ओके आणि विक्रीची किंमत अडतीस हजार पाचशे खरेदी करताना रंग देण्यासहित दुरुस्तीसहित छत्तीस हजार गेलेत आणि छत्तीस हजारची घेतलेली गाडी आता अडीच हजार, हजार पाचशेला विकली जाते म्हणजे नफा झाला तो विक्रीवाजा खरेदीबरोबर नफा अडतीस हजार पाचशेनं छत्तीस हजार वजा केल्यानंतर आपल्याला दोन हजार पाचशे मिळत आहेत ओके ह्या दोन शून्य तशाच पाच दोन शून्य गेले पाच आणि अडतीस शून्य छत्ती दोन दोन हजार पाचशे त्यामुळं अचूक उत्तर या ठिकाणी दुसरं दोन हजार पाचशे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही विधान अचूक आहे चौरसाच्या चारही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे विधान चूक आहे तीनशे साठ असते त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी काटकोण एवढे असते नाही एकशे ऐंशी त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे दोन काटकोण असायला पाहिजे पहिलं दुसरं चूक आहे चौकोणाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते हे पण चूक आहे या ठिकाणी त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोणाच्या सर्व कोणाच्या मापांच्या बेरिजेच्या निम्मी असते अगदी बरोबर कारण चौकोणाचे चार कोण चार कोणाची बेरीज तीनशे साठ असते आणि त्रिकोणाचे तीन कोण एकशे ऐंशी ब्रिज देतात म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोणाच्या चार कोणाच्या मापांच्या बेरिजा निमपट असते अचूक विधान आहे नंबर चार ओके पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती या ठिकाणी दशांश चिन्हाला लागून या ठिकाणी दोन अंकी संख्या आहे त्यावरून आपण ठरवू इथं झिरो पॉईंट एक्क्याण्णव झिरो पॉईंट एकोणनव्वद झिरो पॉईंट झिरो नऊ झिरो पॉईंट नव्वद या ठिकाणी झिरो पॉईंट एक्क्याण्णवच ही सर्वात मोठी संख्या आहे ओके पर्याय पहिला पुढचा प्रश्न आहे आदर्श विद्यालयाने इथं झिरो पॉईंट एकोणनव्वदपेक्षा झिरो पॉईंट एक्क्याण्णव मोठा आहे झिरो पॉईंट शून्य झिरो नऊपेक्षा पेक्षा एक्क्याण्णव मोठा आहे शून्य पॉईंट एक्क्याण्णव मोठा आहे आणि झिरो पॉईंट नव्वद पेक्षा झिरो पॉईंट एक्क्याण्णव मोठं आहे म्हणूनही सर्वात मोठी संख्या झिरो पॉईंट एक्क्याण्णव पर्याय पहिला आदर्श विद्यालयाने सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने आठ हजार चारशे त्र्याण्णव पूरग्रस्तासाठी मदत निधी गोळा केला त्यातील पन्नास हजार बेचाळीस घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरला पुढचा प्रश्न आदर्श विद्यालयाने या ठिकाणी आपण उदाहरण वाचलेलं आहे उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली या ठिकाणी एकूण रक्कम सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद आणि दुसऱ्या विद्यालयाची आठ हजार चारशे त्र्याण्णव म्हणजे ही जी मदत गोळा दिलेली आहे ती नऊ तीन बारा दोन हात्याला एक नऊ आणि हाचे एक दहा आठ अठरा ला आठ ह्याच्याला एक तिसरांक चार हाचे एक पाच पाच नऊ चौदाला चार हच्याला एक चौथांक आठ आणि सात पंधरा आणि हाचे एक सोळा सात आठ पंधरा ह्याचे एक सोळा सहा हाच्याला एक आणि चार आणि एक हाचे एक पाच छप्पन हजार चारशे ब्याऐंशी ही एकूण या ठिकाणी जमा रक्कम आहे त्या जमलेल्या रकमेतून रकमेतलेच पन्नास हजार बेचाळीस रुपये या ठिकाणी घरगुती वस्तूसाठी आणि उरलेली रक्कम खाऊच्या पकड्यासाठी या ठिकाणी उरली किती रक्कम मग छप्पन हजार चारशे ब्याऐंशी गोळा झालेली त्यामधून पन्नास हजार बेचाळीस ही रक्कम आहे घरगुती वस्तू आणि घरगुती वस्तूसाठी म्हणजे उरलेली रक्कम किती दोन दोन गेले शून्य छप्पन हजार चारशे ब्याऐंशीतून पन्नास हजार बेचाळीस वजा करायचे आहेत दोन दोन गेले शून्य आठ आठवून चार गेले चार चाराशे चार सहाशे सहा पाच पाच गेले शून्य सहा हजार आठशे चाळीस रुपये खाऊच्या पाकिटासाठी वापरले ओके छप्पन हजार चारशे ब्याऐंशी दोन निधी आहे दोघांच्याकडून घरगुती वापरासाठी यातलेच पन्नास हजार बेचाळीस यातलेच मग उरलेले सहा हजार चारशे चाळीस खाऊच्या पाकिटासाठी वापरले जातात ओके पुढचा प्रश्न आहे खालील कोणते विधान अचूक आहे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद हजार अचूक आहे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर वीसचा शेकडा पाच म्हणजे चार आता या ठिकाणी वीसचा शेकडा पाच पाच टक्के म्हणजे पाच छेद शंभर म्हणजे शंभरला पाच तर म्हणजे गुणले तर वीसला किती वीस एके वीस वीसा पाचचा शंभर पाच एके पाच एके एक येणं गरजेचं आहे इथं चार आलेला आहे म्हणजे हा ही अचूक पर्याय नाही त्यानंतर वीसचा शेकडा पन्नास म्हणजे शेकडा पन्नास असेल तर वीसचा किती तर शंभरला पन्नास तर वीस लाख आहे ह्या दोन शून्य गेल्या पन्नासवरचे एक शून्य वरचे एक शून्य आणि शंभर वर्ष दोन शून्य राहिलं पाजून दहा या ठिकाणी दहा येणं गरजेचं आहे पण इथं दोन पॉईंट पाय देईल आहे शून्य पॉईंट अडुसष्ट सुटे दशक शतक शून्य पॉईंट अडुसष्ट म्हणजेच या ठिकाणी म्हणजे शून्य पॉईंट आडुसष्ट बरोबर अडुसष्ट टक्के हा जो आडुसष्ट टक्के आहे म्हणजे अडुसष्ट बघितले शंभर शंभरला अडुसष्ट सुटे दशक शतक ही या ठिकाणी दशमान पद्धती आहे दशचिन्ह पद्धतीत सुटे दशक शतक या ठिकाणी सुटे दशक म्हणजे शून्य पॉईंट अडुसष्ट अगदी बरोबर आहे अडुसष्ट शून्य पॉईंट अडुसष्ट म्हणजेच अडुसष्ट टक्के चौथा अचूक पर्याय ओके पुढचा प्रश्न आहे सात पॉईंट सहा मीटर त्रिजा असलेल्या वर्तुळाकार मैदानाचं व्यास किती त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो त्यामुळे सात पॉईंट सहा त्रिजा त्याची दुप्पट बेसक्क बारा बेसाती एक पंधरा पंधरा पॉईंट दोन अचूक पर्याय दुसरा ओके पुढचा प्रश्न आहे एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट पंचवीस मीटर एकूण पाच शर्ट आहेत इथं नमूद केलं आहे या ठिकाणी पाच शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल त्याला कुठले पाच पाचा पंचवीसला पाच हाच्याले दोन पाजून दानून बारा दोन हच्या एक पाजून दान एक अकरा अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा अकरा मीटर एवढं कापड लागेल म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस सव्वा अकरा लिहिलं आहे हेही माहिती पाहिजे अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा अकरा अकरा पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पावणे बारा अशा पद्धतीनं ओके या ठिकाणी छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या ही चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी छत्तीसचे विभाजक छत्तीसला एक न भाग जातो दोन न तीन न चार न सहा न नऊ न, न नौ, नौ. बारा न बार चाती, चातीज, बारा तरी छत्तीस नऊ एक छत्तीस सहाशे छत्तीस चार नऊ छत्तीस बारा ते छत्तीस ब्याटरे छत्तीस छत्तीस एक छत्तीस परत बारा बारा ती छत्तीस अठरा दोन छत्तीस छत्तीस एक छत्तीस ओके एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अंक आहे आहेत अवयव या ठिकाणी चोवी चोवीसचे विभाजक एक न जातोय दोन जातोय तीन जातोय चारनं जातोय सहा जातोय आठ न जातोय बारा न जातोय चोवीसनं जातोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे छत्तीस विभाजक नऊ आहेत चोवीस चे विभाजक आठ आहेत म्हणजे छत्तीसच्या विभाजकांच्या विभाजकांची संख्या चोवीसच्या विभाजकांच्या संख्येपेक्षा एक न जास्त आहे नऊ आणि आठ ओके त्यामुळं अचूक पर्याय जो आहे तो पहिला पर्याय ओके एकने म्हणजे एक, एक जास्त आहे छत्तीस विभाजक चोवीसच्या विभाजकापेक्षा अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही गुणवत्तावाढीसाठी त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी जरूर प्रयत्न धन्यवाद